नमस्कार. पुन्हा आपण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयासाठी आज भेटतो आहोत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या अशा बातम्या आपण अनेकदा ऐकल्या. तांत्रिक बिघाडाच्या कारणाने त्या परीक्षा लांबणीवर पडल्या आणि त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. UGCच्या आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे परीक्षा संपण्याची तारीख मात्र ही निश्चित आहे आणि परीक्षा पुढे गेल्यामुळे परीक्षेचा कालावधी हा स्वाभाविकच कमी झाला आणि त्यामुळे परीक्षा लांबल्या तर तो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम करणारा ठरेल. आणि म्हणून या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची सभा, तातडीची सभा आज आयोजित केली होती आणि त्या सभेमध्ये या दृष्टीने एक सांगोपांग चर्चा झाली आणि एकमताने काही निर्णय झाले. मला कल्पना आहे की ज्या घटना घडल्या त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे आणि खरं म्हणजे ती संभ्रमावस्था त्यांनी दूर करावी, निश्चिंत राहावं अशा प्रकारच्या खूपदा विनवणी मी पण केल्या, पुन्हा करेन माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना. त्या दृष्टीने आज काही निर्णय विद्वत परिषदेने या ठिकाणी घेतलेले आहेत. पूर्वी जे निर्णय परीक्षेच्या बाबतीतल्या या विद्यापीठाने घेतले होते तेव्हा अंतिम वर्षाला असणारा विद्यार्थी त्याचे अनुशेष आणि बाकीच्याही विद्यार्थ्यांच्या अनुशेषाची परीक्षा आपण आयोजित केली होती. पण आता उपलब्ध कालावधीची कमतरता ही लक्षात घेता आज विद्वत परिषदेने फक्त अंतिम वर्षाचे विद्यार्थी जे प्रवेशित आहेत आणि त्यांचे असणारे अनुशेष यांच्याच परीक्षेचं आयोजन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. तांत्रिकतेच्या आधारावर पुन्हा परीक्षामध्ये अडचणी निर्माण होऊ नये आणि म्हणून MCQ MCA ज्या रेग्युलर परीक्षा आपल्या ज्या आहेत याच्या रेग्युलर विद्यार्थ्यांच्या परीक्षा जे यावर्षी अंतिम वर्षाला प्रवेशित विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा MCQ पद्धतीने होतील. त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन किंवा दोन्ही याच्याने त्याला काही करता येईल. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देताना त्याला मूडल आहे, LMS आहे, गुगल आहे, जे अगदी सर्व्हरच्या आधाराशिवाय तो त्या ऑनलाईन परीक्षेचा वापर करू शकेल. बंधनकारक नक्की नाही पण काही विद्यार्थी आपल्या कॉलेजपासून अनेक दूर अंतरावर निवासाला आहेत, त्यांना इथे येण्याची गरज पडू नये म्हणून ऑनलाईन परीक्षा घेतली. याही उपर जर आणखी काही विद्यार्थ्यांना असं वाटलं की आपण ऑनलाईन परीक्षा देऊ शकतो ज्याच्यामध्ये सर्व्हरचा प्रॉब्लेम नसल्यामुळे ती समस्या येणार नाही ते पण देऊ शकतात आणि ज्यांना शक्य नाही ते मात्र महाविद्यालयामध्ये राहून ऑफलाईन परीक्षा ते देऊ शकतील. असे दोन्ही पर्याय आपल्या विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून दिलेले आहेत. ह्या सगळ्या परीक्षा कॉलेज लेव्हलवरच त्याच्या आयोजित होणार असल्यामुळे आपल्या ज्या ऑफलाईनच्या परीक्षा आहेत त्या कॉलेज लेव्हलवरच होतील आणि ऑनलाईनच्या परीक्षेचं सुद्धा जे काही कम्युनिकेशन असेल ते सुद्धा आपल्या महाविद्यालयाच्या मार्फतच ते होणार आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, आपलंच महाविद्यालय परीक्षा ते आयोजित करणार आहे. या विद्यार्थ्यांचे काही अनुशेषाचे राहिलेले विषय असतील त्या विषयांच्या पण परीक्षा आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि कालावधी हा लक्षात घेता कमी कालावधी आहे. टाईमटेबल आपण आयोजित करू शकत नाही कारण तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. मागच्याला महिन्याभराचा टाईमटेबल आयोजित केला होता आपण कारण त्यावेळेला ते शक्य होतं, आता ते शक्य नाही. आणि म्हणून अनुशेषाच्या परीक्षा जे काही युनिट्स आपल्याकडे अभ्यासक्रमावर आहे त्या प्रत्येक युनिटवर एक प्रश्न असे प्रश्न काढून एक 4 प्रश्नाची ती प्रश्नपत्रिका ती महाविद्यालय तयार करेल, विद्यार्थ्यांना ती दिल्या जाईल आणि त्याला घरून त्या 4 पैकी 2 प्रश्न हे त्या ठिकाणी सोडवावे लागतील आणि त्याचं मूल्यांकन आणि गुणांकन होऊन आपला निकाल तो लागेल. सगळे निकालाची पूर्व प्रक्रिया ही महाविद्यालयाच्या स्थानावरनं होईल, निकालाची अंतिम प्रक्रिया मात्र हे विद्यापीठ स्तरावर होणार असल्यामुळे या सगळ्या परीक्षेचं अंतिम रूप जे आपलं आहे ज्याच्यासाठी आपण करतो ती पदवी आपल्याला विद्यापीठाच्या मार्फतच मिळणार आहे. आपण नक्की जे आपण चर्चा ऐकतो कोविडची पदवी नाही राहणार, आपली नेहमीची पदवी, आपल्या प्रयत्नांनी अभ्यासाने मिळालेली ही पदवी राहणार आहे, त्यामुळे आपण निश्चिंत असावं आणि त्याचा प्रामाणिकपणे अभ्यास करून या परीक्षेला आपण ते तोंड द्यावं असं मला या ठिकाणी वाटतं आहे. या सगळ्या परीक्षा उपलब्ध कालावधी लक्षात घेता कारण UGC आणि शासनाचे निर्देश आपल्याला पाळावे लागतात आणि त्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा या घेण्यात याव्यात असं म्हटलेलं आहे. पण आपण आज दुपारी आमची बैठक पण झाली माननीय मंत्री महोदयांसोबत, म्हणून आपण सगळ्या कॉलेजेसला सूचना अशा दिलेल्या आहेत
की ते लगेच वेळापत्रकाची घोषणा करतील, 2-3 दिवसामध्ये आपल्याला वेळापत्रक कळेल आणि महाविद्यालय आपल्या सोयीनुसार पण 2 तारखेपर्यंत सगळ्या परीक्षा संपल्या पाहिजे या उद्देशाने ते परीक्षेचं नियोजन करतील आणि आपल्याला त्या पद्धतीची माहिती मिळेल. पण मी विद्यार्थ्यांना विनंती करतो, वेळ कमी आहे, कम्युनिकेशनचे अडचणी असू शकतात, महाविद्यालयाकडनं ते प्रयत्न जरी होणार असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र स्वतःहून पुढाकार घेऊन महाविद्यालयाशी संपर्क साधून आपल्याला हवी असणारी माहिती ही महाविद्यालयाकडून आपण प्राप्त करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अडचणी कुठेही निर्माण होणार नाही. कारण आत्ता निर्माण होणारी अडचण ही आपल्याला कोणालाच ही परवडणारी नसल्यामुळे आपण ती काळजी घेणं मला वाटते अतिशय ते महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर 5 ते 8 नोव्हेंबर 6 नोव्हेंबरपर्यंत आपले सगळे गुण महाविद्यालयात पाठवले जाणार आहेत विद्यापीठामध्ये, आणि विद्यापीठाचे निकाल जसे जसे कॉलेजचे गुण विद्यापीठाकडे येतील त्या पद्धतीने विद्यापीठ त्या त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे निकाल हे लावणार आहे. त्यामुळे महाविद्यालय सर्व परीक्षा ताबडतोब घेऊन ते गुण विद्यापीठांकडे पाठवणार आहेत, म्हणजे आपल्याला लवकर निकाल मिळेल. आज जी चिंता आपण सगळे मिळूनच करतो आहोत की पुढच्या प्रवेशाचं काय होणार, पुढच्या शिक्षणाचं काय होणार, खूप परीक्षेमध्ये विलंब झाला तर आपल्या परीक्षेमध्ये विलंब अनेक कारणांमुळे झाला, परंतु ती भरपाई मात्र काढण्याचा प्रयत्न आजच्या झालेल्या विद्वत परिषदेमध्ये सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला जे मी आपल्यापुढे सांगितलं आहे. यामध्ये जे UGC नी 2 गोष्टी आपल्याला दिल्या होत्या की विद्यार्थ्यांची आरोग्याची चिंता आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर परीक्षा व्हावी, अशा दोन्ही मुद्द्यांच्या आधारावर विद्वत परिषदेनी हा निर्णय तो घेतलेला आहे. कारण आपत्कालीन कायदा आहे, कोरोनाच्या स्थितीमध्ये आपण आहोत, आपल्याला काळजी घ्यायची आहे. भविष्याच्या संदर्भात केवळ परीक्षा उत्तम होऊन भविष्य होत नाही, आपलं आरोग्यसुद्धा नीट राहायला पाहिजे, पण त्याही पद्धतीने आपण ती काळजी घ्यावी, नक्की घ्याल. मनापासून मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भात खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला आत्तापर्यंत झालेला मनस्ताप हा मनस्ताप खरंच अकल्पनीय आहे, असहनीय आहे, पण काही आपल्या विद्यापीठाच्या हातात नव्हतं, नियंत्रणाबाहेरच्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या आपण कृपा करून समजून पण घ्याल आणि तेही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद, नमस्कार.